शिर्डी आणि पाथरीकरांनी साई जन्मस्थानावर आपला दावा सांगितल्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्यामधल्या धुपखेडा गावामधील ग्रामस्थांनीही या वादामध्ये उडी घेतली आहे. साईबाबा प्रथम याच गावी प्रकटले असा दावा या गावकऱ्यांनी केलाय. त्यामुळे पाथरी एवढाच विकास निधी धुपखेडा गावाला देण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. शिर्डी की पाथरी हा वादाचा तिढा आता आणखी वाढलेला आहे, कारण धूपखेडा या साईबाबांचा साई चरित्रामध्ये जो उल्लेख आहे या गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं, याही गावाला आता सरकारनं निधी देण्यात यावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे. नेमकी काय तुमची मागणी आहे आणि या मागचं कारण काय आहे? आता जो शिर्डी आणि पाथरीमध्ये जो वाद उफाळला त्या मुख्यमंत्र्यांनी पाथरीकरता जे निधी दिला ते ती जन्मभूमी म्हणून असं त्यांनी दिलेलं आहे. तर आमची ही प्रगट भूमी आहे. प्रगट भूमी म्हणजे त्याचा आपला उल्लेख आहे साई चरित्र. जे बाबांनी वाचून घेतलेलं आहे दाभोळकर कोण लिहून घेतलं ते बाबांनी सर्टिफाईड केलेलं आहे थोडक्यात, म्हणजे त्याची प्रत त्याच्यामध्ये आमचा अध्याय नंबर 5 उल्लेख केलेला आहे. धुपखेड्याचं सगळं वर्णन तिथे आलं आहे. त्यानुसार प्रगट भूमी म्हणून आम्हाला शासनाने 100 त्याच पाथरीप्रमाणे 100 कोटी रुपये द्यायला हवे विकासासाठी. नेमके या संदर्भातले या व्यतिरिक्त काय पुरावे आहेत? आपण बघतो की या मंदिरामध्ये तुम्ही सटका वगैरे सुद्धा जो आहे हा ठेवलेला आहे, काय प्रमाण आणखी तुमच्याकडे आहेत? लिंब झाडा पाहायला गोड लागतो. बाबा स्नान करून आणतात लिंब झाडाखाली बसायचे, आजही लिंब पाहायला गोड लागतो. आणि तिथं दगडावर बसायचे तो दगड पण आहे बाबाचा. आणि संध्याकाळी बाबा इथे येऊन जेवण करून झोपायचे, 4-5 घरं भिक्षा मागायचे आणि इथे जेवायचे. आज पर्यटक किती प्रमाणामध्ये इथं किती प्रमाणात पर्यटक येतात आणि नेमकी काय अवस्था तुमच्या या संपूर्ण परिसराची आहे? ज्यांनी साई चरित्र वाचलं म्हणजे देशातलं असो विदेशातलं असो तो इथे आल्याशिवाय राहत नाही. शिर्डी झाली की तो इथे येतोच. आणि नेमकं या संदर्भात तुम्ही सरकारला काही निवेदन दिलेलं आहे का? काही गाठीभेटी झाल्यात का तुमच्या आणि सरकारकडून काय प्रतिक्रिया? पहिलं फडणवीस सरकार होतं त्यावेळेस दिलं, त्यांनी ते काय केलं त्यांनी याच फॉरवर्डर केलं, याच्या MTTCकडे फॉरवर्डर केलं म्हणून आम्हाला कळवायची ती. बाकी पुढं काही ॲक्शन होत नव्हती. आता काल आमचे कॅबिनेट मंत्री भुमरे साहेब, काल ते उद्धव साहेब असे त्यांच्या मुख्यमंत्र्याला जे आम्ही निवेदन दिलं काल त्यांच्यापाशी दिलं. आज जी बैठक लावणार होती पाथरी आणि शिर्डीवाल्याची, त्या बैठकीसंदर्भात ते हजर राहतील आणि ते निवेदन त्यांना देऊन आणि त्याचे प्रत एक आदित्य ठाकरेला म्हणजे पर्यटन विकास त्यांच्याकडे आहे ना, ते पण ते त्यांच्याकडे सादर करणार. नक्कीच, एकूणच जर बघितलं तर साईबाबांना जे आहे फॉलो करणारा मोठा वर्ग जगभरामध्ये आहे आणि साई चरित्रामध्ये खास करून या जागेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. साईबाबा मंदिर जी साईबाबांची प्रगट भूमी आहे असं इथं देण्यात आलेलं आहे आणि पर्यटक इथेही मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत, भाविक असोत पर्यटक असो येत असतात. त्यामुळे आता ठाकरे सरकार पाथरीनंतर धुपखेड्याच्या बाबतीत काय निर्णय घेतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा अर्जुन पवारसह अमेय पाठक, AM न्यूज, औरंगाबाद.